येवला शहर तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली, मृत्यूचं प्रमाणही वाढलंय। प्रशासनाच्या वतीनं वारंवार सूचना देऊन देखील काही व्यापारी तसंच नागरिक पालन करत नसल्याचं लक्षात आल्यानं 21 सप्टेंबर पासून पोलिसांच्या मदतीनं बेशिस्त नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। रविवार या सुटीच्या दिवशी दिवसभर करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईतून 14,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय, तर सोमवारीही विंचूर चौफुली भाजी मार्केट तसंच नगरपालिका रोडवर कारवाई करण्यात आली। मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींकडून 500 रुपये दंड वसूल करून रितसर पावती देण्यात येते। सागर झावरे, सुनील जाधव, जनार्दन दळवी, सागर वाघावकर, अरुण गरुड आदींचं पथक या मोहिमेवर आहे। जागर जनस्थानसाठी अयुब शहा, येवला। शहरासह तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आज येवला शहर पोलीस ठाणे व नगरपालिकेने एक संयुक्त मोहीम या ठिकाणी उघडलेली आहे आणि जे लोक मास्क वापरत नाही अशा पदचारी किंवा मोटरसायकल सवारांवरती कारवाई करण्यात येत आहे। या ठिकाणी ज्या लोकांनी मास्क वापरलेले नाही अशा लोकांवरती 500 रुपयाचा दंड पोलीस व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आकारण्यात येत आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता तर या ठिकाणी ही मोहीम सुरू आहे। जागर जनस्थानसाठी अयुब शहा, येवला।